हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण इकॉनॉमिक्स प्रश्नोत्तरे हे पाहणार आहोत येणारा जो परीक्षा आणि ज्या कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल या दोन्ही पूर्वपरीक्षेसाठी उपयुक्त असणारी एम सी क्यू सीरीज आहे तर ते आपण सुरू करतोय याच्यामध्ये बरेच असे प्रश्न ओके माझ्या चॅनलवर मी बरेच असे महत्त्वाचे प्रश्न उत्तर याचं डिस्कशन केलेलं आहे याबद्दल आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं आजच्या लेसनमध्ये पण आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तर याबाबत डिस्कशन करणार आहोत ओके याचा उपयोग तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेलायकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दोरता आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मानव विकास अहवाल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये लिंगविषयक दोन नवे निर्देशांक जागतिक पातळीवर प्रथमच लागू करण्यात आले तर ते दोन कोणते म्हणजे जागतिक पातळीवर लिंगविषयक दोन नवे निर्देशांक जाहीर करण्यात आले होते तर ते कोणते आहेत असं तुम्हाला ओळखायला सांगितले आणि खाली ऑप्शन देताना काय केले त्यांनी लैंगिक असमानता निर्देशांक असा दिलाय त्याच्यानंतर लिंग संबंधित विकास निर्देशांक दिलाय लैंगिक सक्षमीकरण मापन दिले आणि चौथं दिले लैंगिक तफावत निर्देशांक आता हा पॉईंट खूप महत्वाचा आहे ओके जेव्हा तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न दिला जातो तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याण्णव आहे एकोणीसशे पंच्याण्णव एक ला पंच्याण्णवला लिंगविषयक दोन नवीन निर्देशांक आले होते त्यातला पहिला होता त्याला आपण म्हणतो जीडीआय म्हणजे काय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स जीडीआय म्हणजे काय म्हणतो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा त्याला आपण लिंग संबंधित विकास निर्देशांक असं म्हणतो ओके लिंग संबंधित विकास निर्देशांक त्यानंतर दुसरा आहे त्याला आपण जीईएम म्हणतो जीईएम हे दोन्ही कुणी कधी आले होते एकोणीसशे पंच्याण्णव साली जीईएम म्हणजे काय जेंडर एम्पावरमेंट मेजर म्हणजे लैंगिक सक्षमाकरण सक्षमीकरण मापन असं दोन निर्देशांक म्हणतो म्हणजे हे जे बी आणि सी दिलेलं आहे तुम्हाला बी आणि सी दिले, दिले। तर ह्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे पंच्याण्णवला म्हणजे लिंग संबंधित विकास निर्देशांक त्याला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि लैंगिक सक्षमीकरण मापन म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हे दोन्ही कधी सुरू केले होते तर एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरू केले होते आणि ह्या कोण निर्देशांकाच्या जागी म्हणजे आता मानव विकास अहवाल सुरुवातीला आला कधी तर तो एकोणीसशे नव्वद पासून सुरुवात झाली होती ठीक आहे मानव विकास अहवाल किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा डी पी तर्फे एन डी पी म्हणजे काय युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं असा प्रश्न विचारलाय जनक म्हणून विचारलं तर लक्षात घ्यायचं मेहबूब उल हक हे नाव महत्वाचं आहे काय नाव मेहबूब उल हक हे नाव महत्वाचं आहे मेहबूब उल हक हे नाव महत्वाचं आहे ओके ओके अक्षर एवढे व्यवस्थित येत एत, येत नसेल कारण पेन टॅबलेट न लिहितोय त्याच्यामुळे थोडं कमी जास्त म्हणजे आपण जे वहीवर लोहित त्याप्रमाणे येत नाही पण प्रयत्न करतोय मी ठीक आहे मेहबूब उल हक यांना मानव विकास निदेशंकाचं जनक म्हटलं जातं भारताकडून आणखी एक व्यक्ती होते ते म्हणजे अमर्त सेन कोण होते अमर्त सेन अमर्त सेन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नो, अर्थशास्त्रातलं नोबेल मिळवले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळवले लक्षात राहू हो द्या हा अर्थशास्त्र त्याच्यानंतर अभिजित बॅनर्जी आता सध्या चर्चेत होते त्यांना सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालं होतं दोन हजार एकोणीस मधलं अर्थशास्त्रातलं एस्तर डेपलो त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत ठीक आहे तर तेव्हा तुम्हाला विचारलं मानव विकास अहवाल म्हटलं एकोणीसशे पंच्याण्णवचा तर जीडीआय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हे दोन तिथं आले बरोबर हे दोन निर्देशांक तिथले लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल याच्यामधून तर दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे हे जीडीआय हा जो जीडीआय आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि हा जी ई एम आहे याच्या जागी दोन हजार साल दहा साली जो निर्देशांक आला त्याला जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स म्हणतात जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स म्हणजे जो पहिला क्रमांक दिलाय म्हणजे हे जे दिले लैंगिक असमानता निर्देशांक म्हणजे काय लैंगिक असमानता निर्देशांक म्हणजे जो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स होता आणि जेंडर इम्पॉवरमेंट मेजर होतं या दोन्हीच्या जागी दोन साली तो निर्देशांक आला होता म्हणजे हे दोन्ही जागी कॅन्सल होऊन तो आला होता म्हणजे एकाच प्रश्नामधून तिन्ही गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर झाल्या असेल याचा अर्थ तुमचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन बी आणि सी बरोबर कोणते योग्य आहेत असं विचारले याचा अर्थ बी आणि सी बरोबर समजलं म्हणजे मानव विकास अहवाल एकोणीशे पंच्याण्णव म्हटलं लिंगविषयक दोन नवीन निर्देशांक आले एक म्हणजे जीडीए एम त्याच्या जागी दोन हजार दहा साली काय आला जेंडर इन इंडेक्स आला ओके हे समजलं आता याच्यानंतर याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल यामधून आता आता हा एक पॉईंट झाला एक अँगल झाला हां हा म्हणजे काय झाला एक अँगल झाला ठीक आहे हा म्हणजे आता एक अँगल झाला आता याच्यानंतर तुम्हाला आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवा लागतील एक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण जो मानवी एच डी आय म्हणतो सध्या रिपोर्ट चर्चेत असतात ना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ठीक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आता अगोदर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स होता याच्या अगोदर मग कोणता निर्देशांक काढला जात होता ह्युमन मानवी विकास निर्देशांक आपण असं म्हणतो ठीक आहे मानवी विकास निर्देशांक याच्या अगोदर मग कोणता निर्देशांक आयोग असंच विचारले आयोगानं असंच विचारले ठीक आहे हा प्रश्न सुद्धा आयोगाचाच आहे सध्या आपण जो डिस्कस करतोय हा सुद्धा आयोगाचाच प्रश्न आहे मानवी विकास निर्देशांक याच्या जागी अगोदर कोणत्या निर्देशांकाच्या जागी हा निर्देशांक काढण्यात आला समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल ओके okay? मानवी विकास निर्देशांकाच्या जागी अगोदर काय होतं तर एकोणीसशे सत्त्याण्णवला ला एच पी आय काढला जायचा एच पी आय एच पी आय म्हणजे काय म्हणतो त्याला आपण ह्युमन पॉवर्टी इंडेक्स ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या जागी परत काय आले ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानवी विकास निर्देशांक ह्युमन पॉवर्टी इंडेक्स ओके यू गेटिंग माय पॉइंट म्हणजे आता तुम्हाला यामधून काय गोष्टी लक्षात आल्या लक्षात घ्या याच्यावर परीक्षेला हमखास प्रश्न असतो पहिला म्हणजे मानव विकास निर्देशांच्या बाबतीमध्ये आपण सुरुवात केली होती तर इथं लक्षात घ्या एकोणीशे पंच्याण्णव साली म्हटलं तर दोन निर्देशांक जीडीए अँड जीएम जीडीए म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स जीएम म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर म्हणजे ह्याला मराठीमध्ये हे दोन्ही याच्या जागी दोन हजार दहा साली काय जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स किंवा त्याला लैंगिक असमानता निर्देशांक म्हटलं जातं दुसरं म्हणजे आपण सध्या एचडीआय रिपोर्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा रिपोर्ट आला का आपण पाहतो तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या जागी अगोदर काय होतं तर एच पी आय होता त्याला ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा त्याला मानवी दारिद्र्य निर्देशांक असं म्हटलं जायचं काय म्हटलं जायचं मानवी दारिद्र्य निर्देशांक ओके गे? आर गेटिंग माय पॉईंट म्हणजे तुम्हाला एकोणीशे सत्त्याण्णवच्या जागी एचडीआय आला ओके म्हणजे याच्यातून सगळेच पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल ओके okay? ठीक आहे जवळ पुढच्या प्रश्नाकडे मग ठीक आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे खालील विधानी विचारात घ्या म्हटले आणि या विधानामधून कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा म्हटले ठीक आहे पहिला प्रश्न आहे मूल्यवर्धित कर ही अनेक स्तर गोळा करणारी पद्धत आहे ओके मूल्यवर्धित कर हे अनेक कर सोळा करणारी पद्धत आहे अमूल्य कर अमूल्यवर्धित कर ही एकल बिंदू कर गोळा करणारी पद्धत आहे मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात आणि खरेदी शक्तीमध्ये सुधारणा किंवा वाढ होईल असं म्हटलेलं होतं ठीक आहे आता मूल्यवर्धित कर म्हणजे त्याला आपण व्हॅल्यू ऍडेड टॅक्स किंवा फॅट म्हणतो वॅट व्हॅट लागू करण्याची शिफारस ठीक आहे आता मूल्यवर्धित कर हे पॉईंट म्हणजे अनेक स्तरीय गळ गोळा करणारी म्हणजे जेव्हा जेव्हा वस्तूमध्ये मूल्यवर्धित कर मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचं मूल्य वाढलं तर त्या ठिकाणी वाढत जाणारी किंमत ओके तर ही अनेक स्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे पहिलं स्टेटमेंट बरोबर येतं दुसरं बघितलं अमूल्य वर्धित कर अमूल्य म्हटलं याच्या अर्थ एकल एकल म्हणजे एक बिंदू गोळा करणारी सिंगल पॉईंट टेक्स असं असं म्हणतो तर ते बरोबर येतं आणि व्हॅट मुळे काय होतं तर गरीब जीवना लोकांच्या जीवनामध्ये किंवा राहणीमानामध्ये वाढ होते तर याच्यामध्ये सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत याच्या व्यतिरिक्त परीक्षेला काय विचारलं जातं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहिलं म्हणजे वॅट लागू करताना पहिलं इम्प्लिमेंटेशन कोणत्या राज्यानं केलं वॅट बद्दल बोललं तर वॅट भारतामध्ये लागू झाला भारतामध्ये भारतामध्ये एक एप्रिल दोन हजार पाच एक एप्रिल दोन हजार पाच भारतामध्ये व्याटचं इम्प्लिमेंटेशन झालं होतं त्यावेळी एकवीस राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेशामध्ये हे लागू करण्यात आलं होतं आयोगानं ह्याच्यावर विचारले हे डेट विचार विचारले तुम्हाला आयोगानं काय विचारले ही डेटच विचारले त्यामुळे हा पॉईंट पहिला महत्त्वाचा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल वॅट लागू करणारं पहिलं राज्य कोणतं वॅट लागू करणारं पहिलं राज्य कोणतं तर ते पहिलं राज्य येतं हरियाणा हरियाणानं व्याटच्या अंमलबजावणी अगोदरच केली होती तर ते वॅट लागू करणारं पहिलं राज्य ठरलेलं होतं कधी केलं होतं हरियाणानं तरी हरियाणानं दोन हजार तीन साली केलं होतं परीक्षेला ना याच्यावर प्रश्न विचारले हे दोन जे पॉईंट आहेत एक एप्रिल दोन हजार पाचला व्हॅल्यू अॅड टॅक्स सुरू केलं आणि हरियाणानं दोन हजार तीन मध्येच अगोदर ते सुरू केलं होतं अलीकडच्या काळामध्ये चर्चेत असलेला मुद्दा तो म्हणजे जीएसटी जीएसटी मग प्रश्न असा एस टीची अंमलबजावणी कधीपासून झाली तर जीएसटी म्हटलं तर एक जुलै दोन हजार सतरा एक जुलै दोन हजार सतरा पासून जीएसटी अंमलबजावणी किंवा इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे मग हा पॉईंट आपला तिथं महत्वाचा आहे ओके हे पहिले लक्षात आलं त्यानंतर आणखी महत्वाचं म्हणलं व्याजच्या संदर्भामध्ये तर एकोणीसशे शहात्तर लक्षात घ्या एकोणीसशे शहात्तरला ला एल के ही कमिटी नेमली होती एल के झा कमिटी कशासाठी होती एल के झा तर ही अप्रत्यक्ष कर कमिटी म्हणून या कमिटीला ओळखलं जातं या कमिटीनं पहिल्यांदा काय म्हटलं होतं अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात असलेली कमिटी ओके अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात असलेली कमिटी आता या कमिटीनं पहिल्यांदा काय केलं होतं तर शिफारसी केल्या होत्या कसलं तर जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याला वॅट लावावा म्हणजे मॅन वॅट मॅन वॅट हाल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर वॅट लावावा ही शिफारस आली शहात्तर सत्याहत्तरमध्ये या मॅन वॅट्स परत मॉडिफिकेशन झालं ते कधी झालं होतं मॅनवॅट मध्ये मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन तर ते झालं होतं एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी मॉडवॅट झालं मॉड वॅट म्हणजे मॉडिफाईड वॅट म्हटलं जातं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये काय झालं मॉड वॅट झालं आणि त्याच्यानंतर सेंट्रल व्हॅट म्हणून येतं सेंट्रल वॅट कधी झालं दोन हजार दोन हजार हजार मध्ये सेंट्रल व्हॅट तर असं इथे तुम्हाला लक्षात ठेवा लागेल म्हणजे सेन वॅट की हे इथं लक्षात ठेवा लागेल तर हे एक पॉईंट आहे जसं तुम्हाला फक्त माहिती असू द्या तर व्हॅल्यू ऍडेड टॅक्सच्या बद्दल जर तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला पहिलं लक्षात येणं गरजेचं आहे वॅट कधी लागू केला तर एक एप्रिल दोन हजार पाचला संपूर्ण भारतामध्ये म्हणजे एकवीस राज्य आणि इतर प्रदेशामध्ये लागू करण्यात आला होता अंदमान करत नाहीत कारण विक्री करत नसल्यामुळे तिथं व्याटचा काही संबंध येत नाही पहिलं राज्य हरियाणा दोन हजार तीन साली जीएसटीची अंमलबजावणी कधी विचारलं तर एक जुलै दोन हजार सतरा एवढं लक्षात असू द्या एल कमिटी अप्रत्यक्ष कर कमिटी तेही तुम्हाला माहित असू द्या पुढचा प्रश्न आहे नाबार्ड मार्फत डॅश डॅश यांना पुनर्वित्त पुरवठा होतो लहान शेतकऱ्यांना सूक्ष्म वित्त प्रादेशिक ग्रामीण बँका त्यानंतर राज्य सरकारी बँका आणि त्यानंतर ग्रामीण कामगारांना वित्त तर आता नाबार्डतर्फे कुणाला पुनर्वि पुनर्वित्त पुरवठा होतो असं म्हटले पहिली गोष्ट नाबार्ड स्थापना कधी तिथून सुरुवात असणं गरजेचं आहे नाबार्ड नाबार्डची स्थापना कधी झाली इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल आता नाबार्डची स्थापना जर बघितली तुम्ही तर ती येते बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ओके नाबार्डची स्थापना म्हटलं की पाठ करून ठेवायची बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल नाबार्ड जेव्हा माहित असेल तर एक्झिम बँकची स्थापना कधी तर एक जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी एक्झिम बँक म्हटलं एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ठीक आहे आता नाबार्डची जेव्हा स्थापना झाली तर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रश्न लक्षात घ्या कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना झाली तर ते येते शिवरामन समिती कोणती समिती शिवरामन समिती या शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना झालेली आहे आता शिवरामन समिती मुख्यालय कुठं या नाबार्डचं मुख्यालय कुठं विचारलं तर मुंबई हे लक्षात असू द्या ओके आता नाबार्ड कोणाला पुनर्वित्त पुरवठा करतं नाबार्ड कोणाला करत तर ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत आणि राज्य सरकारी बँक आहेत म्हणजे याच्यातून बी आणि सी जे दिलेलं आहे अचूक उत्तर आहे यांना ते काय करतं नाबार्ड करत असं जर म्हटलं तर लक्षात घ्या तर प्रादेशिक ग्रामीण आणि राज्य सरकारी बँका म्हणजे लहान शेतकऱ्यांना सूक्ष्म वित्त आणि ग्रामीण कारागिरांना वित्त हे त्याचं उत्तर येत नाही मग आता इथे एक पॉइंट आहे प्रादेशिक ग्रामीण बँका सध्या चर्चेत होता का हो कारण केंद्रीय कॅबिनेटनं प्रादेशिक ग्रामीण बँका किंवा त्याला आपण रिजनल रुरल बँक रिजनल रूरल बँक म्हणजे त्याला आपण आर आर बी असं म्हणतो काय म्हणतो आर आर बी ओके रिजनल रुरल बँक किंवा त्याला प्रादेशिक ग्रामीण बँक का म्हणतो तर या प्रादेशिक ग्रामीण बँक रिजनल रुरल बँक चर्चेतला मुद्दा आहे कारण त्याला रिकॅपिटलायझेशन त्याचं पुनर्भांडवलीकरण करायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्वाचं आहे आता रिजनल रुरल बँक जेव्हा सुरू केल्या तर तेव्हा ते अध्यादेश काढण्यात आला होता तत्कालीन सरकारनं कारण तेव्हा आणीबाणी लागू होती आणि तो तारीख येते दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस जूनला जेव्हा आणीबाणी लावली होती इंदिरा गांधींनी तर त्या तो पिरियड आहे याचा अर्थ तेव्हा त्यांना अध्यादेश आदे काढावा लागला होता आणि प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना करण्यात आली होती पाच प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये कसं होतं तर जे मूळ बँक रिज हे सगळं तुम्हाला तिथं स्ट्रक्चर माहीत असू द्या पन्नास पंधरा पस्तीस असं वगैरे बाकीचं स्ट्रक्चर आहे ते एकदा फोन घ्या फक्त प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापना झाली ती दोन ऑक्टोबर एकोणीसश्यातर ला पाच होत्या आणि याच्यानंतर काय करण्यात आलं होतं तर एकोणीसशे शहात्तरला जेव्हा कायदा करून ते मंजूर बी करून घेण्यात आलेलं होतं हे लक्षात असू द्या हो म्हणजे प्रादेश नाबार्ड म्हटलं प्रादेशिक ग्रामीण बँका हे लक्षात असणं गरजेचं आहे हे पन्नास पंधरा पस्तीस मी इथं काय लिहिलं होतं लक्षात आलं का तर ते पुरस्कर्ती बँक पुरस्कृती बँक याच्या संदर्भात लिहिलं होतं म्हणजे कसं सांगतो तुम्हाला हे पन्नास हे पंधरा आणि पस्तीस पन्नास टक्के वाटा केंद्राचा पंधरा टक्के वाटा राज्याचा आणि पस्तीस टक्के वाटा जी पुरस्कृती बँक आहे पुरस्कृती बँक जी आहे तिचा वाटा किती पस्तीस टक्के अशा पद्धतीने होतं तर नाबार्डवर लक्षात राहू द्या नाबाड आणि रिजनल रुरल बँक हा पॉईंट महत्वाचा प्रश्न आहे दिले काय म्हटले खालील विधाने विचारात घ्या म्हटले भारतात मालमत्ता कर प्रथम एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आकारला गेला आता काय म्हटले त्यांनी मालमत्ता कराच्या संदर्भातलं पहिलं स्टेटमेंट आहे मालमत्ता कर इस्टेट ड्युटी मालमत्ता कर जो आहे त्याला आपण काय म्हणतो इस्टेट ड्युटी ठीक आहे इस्टेट मालमत्ता कर जर बघितलं तर एकोणीशे त्रेपन्नमध्ये मध्ये आकारण्यात आला हा कर चालू होता म्हणजे पहिलं शेटमेंट बरोबर आहे हा कर जेव्हा चालू होता त्याच्यानंतर ह्याला बंद कधी झाला तर बत्तीस वर्ष हा चालू राहिला होता परत याच्यातनं मिळणारं उत्पन्न कमी असल्यामुळे सरकारनं बंद केला कधीपासून बंद केला हा मालमत्ता कर जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे एक चार काय उत्तर आहे एक चार एकोणीसशे पंच्याऐंशी एक चार एकोणीसशे पंच्याऐंशीला हा जो मालमत्ता कर होता तर तो बंद करण्यात आला होता पुढचं काय म्हटलंय संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आकारण्यात आला बरोबर आहे देणगी कर किंवा त्याला आपण गिफ्ट टॅक्स असं म्हणतो देणगी कर किंवा त्याला आपण काय म्हणतो गिफ्ट टॅक्स असं म्हणतो ओके गिफ्ट टॅक्स ठीक आहे गिफ्ट टॅक्स हा आकारला कधी म्हंटल एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये आकारला बरोबर आहे एकोणीसशे अठ्ठावन मध्ये आकारला हा सुद्धा कर किती वर्ष चालू होता तर चाळीस वर्ष सुरू होता बंद कधी पडला तर एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ओके एक ऑक्टोबर याला बंद पडला कुठला गिफ्ट टॅक्स एक ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याण्णवला तो बंद पडलेला बघा हे लक्षात ठेवा मग राहिलं काय संपत्ती कर हा महसुलाचा मोठा सोर्स आहे का संपत्तीवर वार्षिक कर लावला जात होता संपत्ती कर हा एवढा काय मोठा सोर्स नाही आहे हे लक्षात असू द्या महसुलाचा मोठा सोर्स आहे सोर स्रोत आहे म्हटलं तर येत नाही तो याचा अर्थ सी तुमचं असत्य आहे सी असत्य असेल तर ऑप्शन कुठे येतो पर्याय क्रमांक तीन कारण तुम्हाला विचारलंय काय दिलेल्या स्टेटमेंटमधून असत्य विधान कोणतं तर ते पर्याय क्रमांक तीन आहे ओके क्लिअर ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता असते आहारातून तेवीसशे कॅलरीज फक्त आहारातून पंचवीसशे कॅलरीजपेक्षा जास्त आहारातून चोवीसशे कॅलरीपेक्षा कमी आणि चौथं दिले आहारामधून सव्वीसशे कॅलरी सिम्पलचं उत्तर आहे आहारामधून दारिद्र रेषा म्हटलं की चोवीसशे कॅलरीपेक्षा कमी याच्यामध्ये ना पीडी ओझा पी डी ओझा यांचं लक्षात ठेवायचं कारण जे दारिद्र्याबद्दल कमिट्या नेमण्यात आल्या होत्या यांनी जो कार्यगट होता पीडी ओझा यांनी किती कॅलरी निकष असावा असं शिफारस केली होती तर ते होतं बावीसशे पन्नास पीडीओजा यांनी किती म्हटलं बावीसशे पन्नास पीडीओजा नंतर दांडेकर आणि रथ जे होते त्यांनी सुद्धा दारिद्र्य मोजताना जी कॅलरीचा निकष होता ना तर तो हाच वापरलाय हेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ओके बावीसशे पन्नासच कॅलरी प्रतिदिन हा निकष वापरला होता म्हणजे पीडीओजा यांनी बावीसशे पन्नास पहिल्यांदा आणलं त्यानंतर दांडेकर रथ यांनी सुद्धा बावीसशे पन्नास कॅलरीज प्रतिदिन हाच निकष वापरला होता समजा मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारला पॉवर टी गॅप मी तुम्हाला असा प्रश्न विचारला पॉवर टी गॅप ही संकल्प कोणी चला कोण उत्तर देऊ शकतं का पॉवरटी गॅप ही संकल्पना कोणी मांडली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं गौरव दत्त काय उत्तर येतं गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हिलिन गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हिलिन यांनी काय केलं होतं पॉवरटी गॅप ही संकल्पना मांडली होती ठीक आहे म्हणजे एक राष्ट्राची दारिद्र्य रेषा कन्सिडर केली जाते आणि त्या दारिद्र्य रेषेपासून एखाद्या राज्याचं रेषा किती अंतरावर आहे हे काढण्यासाठी जी कन्सेप्ट आली तर त्याला काय म्हटलं जातं पॉवर्टी गॅप हे कुणी मांडली कन्सेप्ट किंवा ही संकल्पना तर परीक्षेला ह्याच्यावर परीक्षेला विचारलं जातं गौरव दत्ता आणि मार्टिन रेव्हिलिन हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे ओके आहे मी जे जे काय सांगतोय ते तुम्हाला समजत आहे का ओके ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मग पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रण उपायाच्या संदर्भात कोणतं विधान खरं आहे ठीक आहे रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट दिले रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते डेफिनेटली बरोबर आहे रेपो रेट म्हणजे असा दर असतो रिझर्व्ह बँक काय करते व्यापारी बँकांना कर्ज देते आता याच्यामध्ये बघा रिव्हर्स रेपो रेट असा दर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते असं नाही आहे ओके रिझर्व्ह बँक देते का व्यापारी बँक काय रिझर्व्ह बँकेला देतात त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात याच्यामुळे हा चुकीचा आहे आता रेपो रेट काय रेपो रेट म्हणजे काय आहे तर रिझर्व्ह बँक आपली ही आहे ठीक आहे ही आहे ओके ही आहे ठीक आहे हे आरबीआयचं ऑफिस आरबीआय आणि इथे एक बँक आहे एक साधी बँक आहे ठीक आहे ही एक बँक आहे रेपो रेट म्हणजे काय म्हणतो ही जी रिझर्व्ह बँक आहे ही आरबीआय ला काय करते कर्ज देते काय करते कर्ज देते याचा अर्थ आरबीआयकडनं पैसे इकडे आले म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये पैशाचा साठा काय झाला वाढला कर्ज दिल्यामुळे हे जे पैशाचा साठा आहे हा वाढला याचा अर्थ पैशाचा साठा वाढला याचा अर्थ रोपेरोट हे काय आहे रोपेरोट हे काय आहे तर हे पैसा रोकड सुलभता ओतण्याचं म्हणजे इंजेक्शन झालं ना इंजेक्शन झालं इंजेक्ट झालं इंजेक्ट झालं म्हणजे पैसा ओतण्याचं एक साधन झालं ना कारण आरबीआयकडं आलेला पैसा लक्षात घ्या इथं काय म्हणतोय मी हा आरबीआय कंडा आलेला जो पैसा आहे कर्ज घेतलं म्हणजे पैसा घेतला कोणी घेतला बँकेनं बँकेकडे पहिल्यांदा दोनच रुपये होते समजा दोन दोन, दोन कोटी होते त्यांनी घेतले दहा कोटी म्हणजे त्यांच्याकडे पैसा आला ना म्हणजे पैसा कोतायचं काम झालं म्हणजे रेपो रेट हे काय आहे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किंवा रोकड सुलभता व्यवस्थेमध्ये ओतण्याचं म्हणजे इथं जे रेपो रेटला काय म्हटलंय त्यांनी रोकड सुलभता शोषण्याचं साधन आहे शोषण्याचं नाहीये ओतण्याचं साधन आहे ओके रेपो रेट म्हणजे काय असतं तर हे रोकड सुलभता ओतण्याचं साधन आहे आणि इथं जे रिव्हर्स रे रेपो रेट दिले तर हे रोकड सुलभता शोषण्याचं साधन आहे समजलं म्हणजे रिझर्व्ह बँकेकडनं म्हणजे रेपो रेट म्हणजे असा दर असतो की ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते ही एक व्यापारी बँक आहे रिझर्व्ह बँकेकडे कर्ज देते देते म्हणजे 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 पैसा पैसा आला ओतला गेला असं झालं रेपो रेट हे काय आहे सुलभता व्यवस्थेमध्ये ओतण्याचं साधन आहे ओतण्याचं म्हणजे पैसा ओतण्याचं साधन आहे ओके आणि रिव्हर्स रेपो रेट हे काय केलं तर शोषण घेतलं जातं कारण रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ही जी बँक असेल तर ही बँक काय करते रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय असतं तर ही जी बँक आहे ही जी बँक आहे ही बँक काय करते रिझर्व्ह बँकेला कर्ज देते याचा अर्थ बँकेकडचा पैसा कमी झाला ना मग बँकेकडं पैसा कमी झाला म्हणजे रोकड सुलभता सोशली जाते असा त्याचा अर्थ होतो ओके समजलं हे सिम्पलच आहे ओके याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो ठीक आहे समजलं ओके जाऊया पुढं पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय दिलाय काय म्हटले दोन विधानातून कोणतं विधान योग्य नाही म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे विकसित बेरोजगारातील महत्वाचा ही सहा चक्रीय स्वरूपाचा असतो विकसित देश चक्रीय म्हणजे सायक्लिकल यास डेफिनेटली बरोबर आहे विकसित देशामधला बेरोजगारीचाही सहा चक्रीय असतो ओके आर्थिक मंदीचं चक्र आर्थिक चक्र अशा पद्धती चक्रीय स्वरूपाचा डेफिनेटली बरोबर आहे दुसरं बघा विकसनशील देशातील बेरोजगारीचं महत्त्वाचं कारण भांडवलाची कमतरता हे तर मेन कारण आहे कारण विकसनशील देश म्हणजे विकासाच्या मार्गावर चाललाय त्यांच्याकडे भांडवल त्याची त्यांना जाणवतच असते याचा अर्थ इथं काय आहे दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत तुम्हाला विचारलंय काय तुम्हाला विचारलंय कोणतं विधान योग्य आहे जर तुम्ही एक ऑप्शन लिमिट दोन लिमिट जर तुम्ही दोन्ही योग्य आहे असं म्हटलं पण विचारलंय कोणतं योग्य नाही याचा अर्थ ए डी ए व बी दोन्ही नाही ए व बी दोन्ही बरोबर नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो उत्तर तुमचं चार यायला पाहिजे लक्षात घ्या योग्य नाही योग्य आहे असं विचारलं असतं तर तुमचा पर्याय क्रमांक तीन आला असतं योग्य नाही असं विचारल्यामुळं पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर येणार त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या संधीवर लक्ष केंद्रित करते म्हणजे महिलांना जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या संधीवर लक्ष केंद्रित करते तर अशी कोणती संकल्पना असं त्यांनी म्हटलेलं आहे सिम्पल आहे ना क्षमतेपेक्षा महिलांच्या क्षमतेपेक्षा संधीवर लक्ष केंद्रित करते म्हणजे आता मानव विकास निर्देशांक म्हणजे डी आय म्हटलं ओके ठीक आहे मानव दारिद्र्य निर्देशांक म्हणजे एच पी आय म्हटलं एच पी आय कधी सुरू होता आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली आणि एकोणीसशे सत्त्याण्णवच्या जागी काय आला ह्या एच पी आयच्या जागी एचडीआय आला तर महिलांच्या क्षमतेच्या बाबतीत ह्याच्यामध्ये पण काही संदर्भ येत नाही ह्याच्यामध्ये पण येत नाही म्हणजे दोन्ही ऑप्शन इलिमिनेट आता राहिलं दारिद्र्य तफावत निर्देशांक आणि लिंग व सबलीकरण मापन म्हणजे लिंग व सबलीकरण मापन म्हणजे त्याला आपण जीई एम म्हणतो जीई एम म्हणजे काय म्हणजे हे तुमचं उत्तर असणार आहे डेफिनेटली जीईएम उत्तर असणार आहे कारण जीईएम म्हणजे आपण आता अगोदरच पाहिलो तो तो जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हा एकोणीशे पंच्याण्णव साली सुरू केलेलं दोन निर्देशांक सुरू केलेले जेंडर एम्पॉवरमेंट मेजर ओके म्हणजे दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या होत्या लिंग जीडीआय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जीईएम एकोणीशे पंच्याण्णव साली सुरू केलं आणि दोन हजार दहा साली त्याच्या जागी काय आणलं तर जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स किंवा जी आय आय आणलं जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स हे कधी सुरू झालं होतं जीईएम म्हटलं की एकोणीसशे पंच्याण्णव आणि आणखी एक सुरू होतं एकोणीसशे पंच्याण्णवला तर जीडीआय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि या दोघांच्या जागी आला तो आय आला म्हणजे खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या समतेपेक्षा लक्ष केंद्रित करते तर ती लिंगभाव सबलीकरण मापन म्हणजे जीईएम जेंडर एम्पॉवरमेंट मेजर ओके ठीक आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे ऐंशी नुसार स्थापन केलेल्या वित्त आयोगाला खालीलपैकी कोणता अधिकार नाही ओके ठीक आहे कर उत्पन्नाचं केंद्र व राज्यामध्ये वाटप करणं आहे राज्य सरकारनं अनुदान देण्याबाबतच्या सूचना देणं आहे केंद्रीय संकट तयार करणं डेफिनेटली नाहीये निकोप वित्ताशी संबंधित सूचना करणं आहे याचा अर्थ काय संक अर्थसंकल्प तयार करणं हे नियोजन वित्त आयोगाचं कार्य असतं का नाही जो वित्त आयोग आहे टू एटी वन आर्टिकल लक्षात घ्या वित्त आयोग आहे तर तो संसदेसमोर मांडण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा त्याचं कर्तव्य कोणाचं असतं तर ते, ते राष्ट्रपतींचं असतं वित्त आयोगाचा अहवाल संसदेसमोर मांडणं हे अधिकृत कर्तव्य कोणाचं असतं तर राष्ट्रपतीचं असतं राज्यघटनेतलं आर्टिकल टू एटी वन टू एटी वन लक्षात ठेवा पंधरा वित्त आयोग सुद्धा चर्चेत होता पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण एन के सिंग पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण एन के सिंग हा लक्षात आणि पंधरा वित्त आयोगाचे सचिव कोण विचारलं तर सचिव कोण सचिव कोण विचारलं तर अरविंद मेहता अरविंद मेहता हे पंधराव्या वित्त आयोगाचे सचिव होते हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे बाजारपेठेतील प्रबळ स्थानांचा गैरवापर करण्यावर बंधन घालण्यासाठी दोन हजार दोन साली खुली खालीलपैकी कोणता कायदा पास करण्यात आला फेरा फेरा होता एकोणीसशे सत्याहत्तरचा ओके सत्तेचाळीसला पहिला होता त्यानंतर त्र्याहत्तर आला दोन हजार दोन साली म्हटल्यामुळे चुकीचं आहे टी पी बघितला एम आर टी पी एकोणीसशे एम आर टी पी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर कशासाठी करण्यात आला होता तर जे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होते तर ते होऊ नये ओके उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आर्थिक सत्तेचं जे केंद्रीकरण होते ते होऊ नये याच्यासाठी करण्यात आलेला एम आर टी पी ॲक्ट होता ओके एम आर टी पी ॲक्टच्या जा जागी काय आलं आहे तुमचा तर हा कॉम्पिटिशन ऍक्ट आला आहे जो त्याला आपण बाजारपेठेमधला प्रबळ स्थानाचा गैरवापर करण्यावर बंधन घालण्यासाठी म्हणजे एम आर टी पीच्या जा जागी रिप्लेस कुठला झाला कॉम्पिटिशन ऍक्ट म्हणजे तुमचं उत्तर काय असायला हवं या प्रश्नाचं तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे कॉम्पिटिशन ऍक्ट ओके ठीक आहे ओके okay, प्रश्न हा एकदम लॉजिकल टाईप होता दिलाय काय वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा रास सुरुवातीला वाढतो म्हणजे प्रदूषण वाढलं वातावरणाचा रास वाढतो नंतर कमी होतो असा दर्शवणारा आलेख कोणत्या व्यक्तीनं मांडला सिंपल आहे आता तुम्ही जर बघितलंच उत्तर येते कुजनेट्स करो कुजनेट्स करो म्हणजे समजा आपण असं घेतलं एक एक्झाम्पल कन्सिडर करू समजा आपण ह्या ठिकाणी इन्कम घेऊया इन्कम घेऊया ठीक आहे इन्कम घेऊया आणि इकडे काय घेऊया इन्कम मधल्या इन इक्वॅलिटी इन्कम मधल्या इन इक्वालिटी हे कन्सिडर करू कन्सिडर करू इन इक्वॅलिटी हे कन्सिडर करू कुजनेचा कर्व काय सांगतो तर तो असा 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 जातो म्हणजे इथं वाढत 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 चालला म्हणजे एक पीक पॉइंट आला ना इथं ह्या ठिकाणी पीक पॉईंट आला तो एकदम वाढला परंतु एक थ्रेशोल्ड किंवा एक लिमिट असं येतं की तो एकदम हाय लेवलला जातो इथं पीकला होता हळूहळू वाढत 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 परत तो हाय लेवलला गेला परंतु एक सडन अशी एक पोझिशन येते त्याची की त्याच्यामध्ये पोझिशन नंतर तो काय होतो कमी कमी होत जातो म्हणजे इथून पहा इथून कमी 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 होत गेला म्हणजे वाढत्या आता इथं कंपॅरिझन करताना वाढत्या दरडोई उत्पन्न घ्या आणि इकडे घ्या प्रदूषण आणि प्रदूषण वातावरणाचा रास तर वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा रास काय होतो वाढतो आणि नंतर कमी होतो याचा अर्थ काय कुणी मांडलं कुजनीट्स यांनी मांडलं कुणी मांडलं तर कुजनीट्सचा कर्व तर हे लॉजिकल किंवा कन्सेप्ट समजून घेतलं तर लक्ष देतो कुजनेटचा कर्व म्हटलं की डायग्राम देणं गरजेचं आहे एकदम सिंपल समजा पुढचा प्रश्न आहे उत्पादन पद्धती वस्तू सेवा आता उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती या गोष्टी आता भारतामध्ये जर बघितलं उत्पादन पद्धतीचाही वापर केला जातो आणि उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो म्हणजे तिसरं पण बरोबर आहे केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो आता उत्पादन पद्धतीमध्ये काय होतं तर निव्वळ वस्तू व सेवांचं मूल्य दर्शवते निव्वळ वस्तू आणि सेवांचं उत्पन्न असेल तर फक्त सेवा हे लक्षात ठेवा उत्पादन पद्धती म्हटलं तर निव्वळ वस्तू आणि सेवांचं मूल्यवर्धन दर्शवतं कशांचं वस्तू आणि सेवा उत्पादन म्हटलं आणि दुसरं म्हटलं तुम्हाला उत्पन्न जर विचारलं तर उत्पन्न तर हे फक्त सेवा सेक्टरचं निव्वळ देशांतर्गत उत्पन्न दर्शवतं हे दोन्ही गोष्टी आणि भारतामध्ये जेव्हा हे मोजण्याचा प्रयत्न केला तो राष्ट्रीय उत्पन्न तर ह्या उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न दोन्हीचाही वापर केला जातो उत्तर येतं वरीलपैकी सर्व तिसरी एक पद्धत असते खर्च व प्रवाह पद्धत खर्च व प्रवाह पद्धत खर्च पद्धत आणि प्रवाह पद्धत खर्च व प्रवाह पद्धत तर हे कशासाठी कुठल्या सेक्टरसाठी वापरली जाते तर जे बांधकाम क्षेत्र आहे बांधकाम क्षेत्र खर्च वापर खर्च वापरताना खर्च पद्धत आणि प्रवाह पद्धत कशासाठी वापरली जाते बांधकाम क्षेत्रासाठी वापरली जाते बांधकाम क्षेत्र हे लक्षात असू द्या म्हणजे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व ओके ठीक आहे तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे सगळे लेक्चर सिरीज माझ्या फ्रीमध्ये असतात तुम्हाला जर रिस्पॉन्स मिळत तर चांगला वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा नवीन प्रयोग आहे तुम्हाला मी माझ्या चॅनलतर्फे एकही रुपया कोणाकडून घेत नाही हे सर्व सर्वांसाठी फ्री आहे माझा उद्देश एक आहे सर्वांपर्यंत आपलं एज्युकेशन माझ्याकडे जे जे नॉलेज असेल तर अशा टाईपचं नॉलेज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन एकच सजेशन आहे रिक्वेस्ट थोडक्यात तर जेवढ्या लेक्चर जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मात्र तुमच्या मित्रांपर्यंत पोस्ट शेअर करा ठीक आहे धन्यवाद आपण याच ठिकाणी थांबूया